ಮಲ್ಲಿಕ್ವಾಳ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ತೆರೆದ ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿರುವ ನಿರಾಶ್ರಿತರಿಗೆ ಭೋಜನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತ ರಾಜೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
गेली 12 ते 13 दिवस मलिकवाडमध्ये जो महापूर आला त्यांचं निवारण शेड अर्थात रणजी केंद्र इथे मलिकवाडमध्ये गव्हर्नमेंट मराठी शाळा कन्नड शाळा हायस्कूलमध्ये कोरण्यात आलं होतं आणि यासाठी इथं आज आतापर्यंत आपण बघत आलो की दररोज जेवणाची व्यवस्था येत होते नाश्त्याची व्यवस्था येते विविध संघ संस्थांकडून इथं नाश्ता चहाची वेळ 2 वेळची व्यवस्था जेवणाची 2 वेळची व्यवस्था अशी करण्यात येत आहे आणि इथं अतिशय प्रामाणिकपणे सगळं कार्यकर्ते राबत आहेत मग त्या पूरग्रस्तांसाठी त्यांनी त्यांचा जो निवारा आहे त्यांचा अन्नाचा जो घास आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि इतर आपल्या गावातील असतील तसेच परगावांकडून इथे फार मोठ्या प्रमाणात अन्नाच्या रूपानं त्याचबरोबर इतर रूपाने इथे मदत केंद्र केले त्यांचं पण आम्ही मलिकवाड ग्रामस्थांच्या वतीनं व ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानायला पाहिजे आणि ते आपण मानून आपण ह्या ज्या ज्या इथं योजना आल्या किंवा बाहेरून जे मदत आली त्याची नोंद आपण इथं आपल्या पंचायतमध्ये अथवा शिक्षकांच्या रूपानं नोंद घेतलेली आहे आणि त्यांचं पण पुढील आपण पुढल्या वेळेला त्यांचं पण इथं आपण सत्कार घ्यायला पाहिजे कारण इथून रामपूर असू दे आपले सेनापती कक्ष असू दे एक्समबार चिकोडी त्याचबरोबर खडकला इथं मुस्लिम बांधव असू देत इतर समाजाचे चिकोडीतील प्रभुवाडीतील असू दे भरपूर ठिकाणावर इथं मदत पोहोचली त्यांचं पण आपल्या अन्न रूपाने आणि त्याचप्रमाणे इतर वस्तूंच्या रूपाने पण आपल्याला मदत पोहोचली आहे त्याचबरोबर आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राहण्याची सोय शाळेमध्ये त्याचबरोबर त्यांना लाईटची व्यवस्था करणे दररोज पाण्याची व्यवस्था करणे खर्चाच्या पाण्याची आणि पिण्याच्या आरोग्य पाण्याची सोय ग्रामपंचायतीने करण्यात आली आहे त्याचबरोबर गावातील शाळेतील बोर रिपेअरिंग करणे त्याचबरोबर इतर ज्या ग्रामपंचायतीतील ज्या ज्या सोयी आता पावडर असेल इथून पुढच्या ज्या सोयी आता आपण मागवलेल्या आहेत ब्लिचिंग पावडर असू दे त्यांचं BHC पावडर असू दे फवारणी असू दे कारण जेणेकरून जे आता जे आपले पूरग्रस्त बांधव आहेत त्यांची घरे जवळजवळ मला वाटते मलिकवाडमध्ये आजचा आकडा जर बघितला तर 26 घरं आज राहण्याशिवाय नाहीत पूर्णपणे 100% पडलेली आहेत आणि आपल्या गावामध्ये जवळजवळ 105 कुटुंबांना याचा फटका बसला आहे आणि जवळजवळ लहान बालक आणि हे धरून धरलं पूर्ती धरलं तर 505 पर्सन्सना जे व्यक्तींना त्याचा फटका पुराचा फटका बसलेला आहे इथून पडत इथं आपल्या मागचे खासदार असतील आमदार असतील यांनी पण इथं लक्ष घालायला पाहिजे कारण जे समस्या आहेत आता इथून गेल्यानंतर त्यांच्याकडे काहीच नाही आहे खाण्यासाठी काही नाही आहे त्यासाठी फूड इन्स्पेक्टर सांगून तहसीलदार साहेबांना सांगून त्यांची राशनची व्यवस्था ॲडव्हान्समध्ये केली पाहिजे त्याचबरोबर आता इतर जे 100% घर पडेल त्यांची पण व्यवस्था आपण केली पाहिजे ग्रामपंचायत असू दे किंवा इतर राजकीय व्यक्तींनी त्यांची जी राहण्याची सोय आहे ती केली पाहिजे कारण आपण बघतो की शाळा आता जवळजवळ 15 दिवस शाळा बंद आहे आणि 15 दिवस शाळा बंद शाळेचं पण मुलांचं फार नुकसान होतं आहे त्यासाठी हा जो निवारण केंद्र आहे त्यातील त्यांना जे इथून जे राहणारे जे पूरग्रस्त आहेत त्यांना हटवून त्यांची दुसरी व्यवस्था करून आपल्या ह्या शाळा पण चालू ठेवल्या पाहिजेत आपण तहसीलदार साहेबांच्याकडून प्रत्येक 1 दिवस आडाला 8 टन 7 टन असं आपल्याला चारा निर्माण करून दिलेलं आहे त्यांचं पण आम्ही आभार मानलं पाहिजे गावाच्या वतीने आणि दररोज येत आहे फक्त म्हणजे जनावरांचा फक्त माणसांचंच नसून जनावरांच्या पण भरपूर समस्या आहेत आपल्या इथं जीवितहानी काही झालेली नसून किरकोळ जनावर एक दोन असतील मला वाटतं मोठे काही नाही आहे नुकसान इथं जनावरांचं तरी पण त्यांचा आता चाराचा प्रश्न आहे तो इथून सोडायला पाहिजे कारण आपलं जो 100% इकडला माळाकडून जिकडं स्टेट सदलगा एक्समा रस्त्यापासून जो भाग आहे तो पूर्णपणे ऊसाचं क्षेत्र पूर्णपणे बुडलेलं आहे आणि त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे त्यासाठीच पण शासनानं लक्ष घालायला पाहिजे आणि योग्य ते प्रामाणिक सर्वे व्हायला पाहिजे आणि ते 100% जे बुडलेलं पीक क्रॉप्स म्हणजे पिकाचं जे नुकसान आहे ते पण त्या आपल्या सरकारला लवकरात लवकर त्यांची मोजणी होऊन तो त्यांना पण त्यांचा लाभ मिळवून द्यायला पाहिजे कारण 100% इथून पुढे बघितलं त्यांच्याकडं ऊसाचं आता क्षेत्र संपल्यानंतर काहीच नाही आहे त्यांच्याकडं कारण पीक येणारा पैसा हा पूर्णपणे थांबलेला आहे कारण तो पूर्ण ऊसामुळं ऊसा पुरामुळं तो ऊसाचा आर्थिक पण फटका फार मोठ्या प्रमाणात बसलेला आहे मी इथं हे करतो की आपल्या गावातील जे टीचर्स वर्ग त्यानंतर जे CRC जे प्रमुख आहेत
त्यानंतर अंगणवाडीच्या कार्यकर्त्या असतील, त्यानंतर आशा कार्यकर्त्या असतील आणि जे शाळेमध्ये जवळ जेवण करतात त्या जे स्त्री मंडळी असतील त्यांनी फार फार महत्व या पूर्ण 12 ते 13 दिवसामध्ये, कारण त्यांना ड्युटी 2 तास असेल तर पण 12-12 तास पूर्ण त्यांनी ड्युटी करून आपलं प्रामाणिक कार्य बजावलेलं आहे. त्यांचं पण इथे कुठंतरी त्यांचा इथं उल्लेख व्हायला पाहिजे, त्यांचा पण कुठंतरी भविष्यामध्ये सत्कार व्हायला पाहिजे, कारण प्रामाणिक सेवा देत आहे आपण. तसेच ग्रामस्थांच्या वतीनं मी ग्रामपंचायतच्या वतीनं पुन्हा एकदा सरकारला असं विनंती करतोय की लवकरात लवकर सर्व पूरग्रस्तांची त्यांच्या निवाऱ्याची असेल किंवा त्यांच्या पिकांची असेल ती भरपाई करून मिळावी अशी विनंती करून मी माझी तुमच्या ऑगस्ट 15 निमित्तवागी ಅತಿ ಸಂತೋಷದ ವಿಷಯನೂ ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಅತಿ ದುಃಖದ ವಿಷಯನೂ ನಮ್ಗೆ ಸಹನ ಮಾಡೋ ಪ್ರಸಂಗ ಬಂದೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ 2019 ಪ್ರವಾಹ ಪೀಡಿತ ಪ್ರದೇಶದಾಗ ನಮ್ಮೂರು ಎಂಥ ವಿಷಯದಾಗ ಈ ನಮೂನೆ ನೀರು ಬರುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮೂರಿಗೂ ಬಂತು. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ನಮ್ಮೂರಿನ ಎಲ್ಲ ಆಗು ಹೋಗೋದಾಗ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಾಗಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಲಿ ಊರಿನ ಪಿಡಿಒ ಸಾಹೇಬರಾಗಲಿ ನೋಡಲ್ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ನೇಮಿಸಿದ ಎಲ್ಲ ಹಾಗೂ ಸಿಆರ್ಸಿ ಪ್ರಮುಖರು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಎಲ್ಲ ಊರಿನ ಗಣ್ಯ ಮಾನ್ಯರು ಹಾಗೂ ಹೆಚ್ಚಾಗಿನ ಯುವಕ ವರ್ಗದವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಆ ಒಂದು ನೀಟಿನಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಅನಾಹುತ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಅನಾಹುತ ಮೊದಲ ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮವಾಗಿ ಊರು ಸ್ಥಳ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ನೀರು ಬಂದಿದ್ದು ಅಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ರೂಪದಾಗ ಅವ್ರನ್ನ ಒಂದು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಆಗಲಿ ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ಆಗಲಿ ಮರಾಠಿ ಶಾಲೆ ಆಗಲಿ ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ಲು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ರು. ಭಾಳ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ನವರು ಅದನ್ನು ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ನೆರೆ ಪೀಡಿತ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಬಂದು ಎಲ್ಲ ಗಣ್ಯ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ ಚಾಪಾಟಿ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದನೂ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ವತಿಯಿಂದನೂ ಈ ಅಗದಿ ಯೋಚಿತವಾಗಿ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಈ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿ ವರ್ಗದವ್ರು ಎಲ್ಲ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅಗದಿ ಉತ್ಸುಕ ರೀತಿಯಿಂದ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟರು. ಆದರೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ಕಳಕಳಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗಿರಲಿ ಅಥವಾ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದವರಿಗಿರಲಿ ಈಗ ಮನೆ ಭಾಳ ನಮ್ಮ ಊರಾಗ ಒಂದು 20-25 ಮನೆ ಬಿದ್ದವು. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಈಗ ನಿಲ್ಲಕ್ಕೆ ಭಾಳ ಅನಾನುಕೂಲ ಐತಿ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅವ್ರಿಗೆ ಪರಿಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕಂತೇಳಿ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಮತ್ತು ಈ ನಮ್ಮ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಪ್ರವಾಹದ ಪೀಡಿತ ಇವರಿಗೆ ಆಗಿ ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತೊಂದು ಶಾಲೆ ಕನ್ನಡ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಶಾಲೆಗೂ ನಿಲ್ಲು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಶಾಲೆ ಇವ್ರಿಗೂ ನಾವು ಊರು ವತಿಯಿಂದ ಅಗದಿ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಬೇಕಾಗ್ತಿ. ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ 8 ದಿವಸ ಐತಿ ಎಲ್ಲ ಶಾಲೆ ಸುಟ್ಟಿ ಕೊಟ್ಟು ಹುಡುಗರನ್ನ ಅಗದಿ ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಆ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಟೀಚರ್ ಇವ್ರಿಗೂ ನಾವು ನಮ್ಮ ಊರು ವತಿಯಿಂದ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಬೇಕಾಗ್ತಿ. ಮತ್ತು ಇನ್ನು ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಇಂಥ ಇದನ್ನು ಬರಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಆ ದೇವರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಂಡ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಪ್ರವಾಹ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕಂತೇ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಎಷ್ಟು ದಿವಸ ಆಯ್ತು ಈಗ ನೀರು ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆಗೈತಿ ಹಿಂಗೇನ್ರಿ ಮನೆ ಈಗ ಆಮೇಲೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವ್ರಿ. ತಂದೆಯವರು ಕೇಳಿ ಎಂ ಪಿ ಇದಾರಲ್ರಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಆಯ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿನೂ ಮೊನ್ನೆ ಬಂದಾಗ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕಂದ್ರೂ ನಾವು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವಂತ ಯಡಿಯೂರಪ್ಪಜಿಯವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ನಾವು ಪಿ ಆರ್ ಓ ಹಚ್ಚಿ ಇದೆಲ್ಲ ಸರ್ವೆ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಏನೇನು ಬೇಕಾಗ್ತದೆ ಎಲ್ಲ ಸಹಾಯ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇವೆ. ಏನು ಕಾಳಜಿ ಮಾಡಬೇಡಿ, ಕಾರ್ಯಕರ್ತರಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಪಿ ಆರ್ ಓಸ್ ಎಲ್ಲ ಹಚ್ಚಿ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು